सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड यामध्ये चॅप्टर नंबर सेकंड लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट याला सुरुवात केलेली होती. या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस, त्याचप्रकारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम, त्यानंतर रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन अँड बॉडी लेवल रेस्पिरेशन, अँड इन सेल्युलर रेस्पिरेशन वी हॅव टू स्टडी द प्रोसेसेस एरोबिक रेस्पिरेशन. इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन थ्री स्टेप, दॅट थ्री स्टेप ग्लायकोलिसिस, ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन यांचा स्टडी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रकारे आपण ATP आणि NADH2 तसेच FADH2 याबद्दलची देखील माहिती या अगोदरच्या लेक्चरला घेतलेली आहे. आज आपल्याला याच्याशीच रिलेटेड असणाऱ्या सायकल्स यांची माहिती पाहिजे आहे. प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स यांच्याबद्दलचा असणारा फ्लो चार्ट आपल्याला इथे समोर दिसतो आहे. लिपिड्स आर कन्व्हर्टेड इन टू फॅटी ॲसिड्स अँड फॅटी ॲसिड्स आर कन्व्हर्टेड इन टू ॲसिटल को एन्झाईम अँड बाय क्रेप सायकल ॲसिटल को एन्झाईम इज कन्व्हर्टेड इन टू CO2 प्लस H2O अँड एनर्जी. कार्बोहायड्रेट्सबद्दल आपण माहिती पाहिलेलीच आहे. कार्बोहायड्रेट्स आर कन्व्हर्टेड इन टू ग्लायकोलिसिस इन टू पायरुविक ॲसिड, and from pyruvic acid it go to acetyl coenzyme and acetyl coenzyme further converted into CO2 H2O and energy by Krebs cycle. Next one, proteins are converted into amino acids are converted into acetyl coenzyme and by Krebs cycle acetyl coenzyme is converted into CO2 and H2O plus energy. This is aerobic respiration flow chart. But for anaerobic respiration, the flow chart is given in a slide. It is very quite similar with aerobic respiration, but the process is missing, that is acetyl coenzyme. Because in first step, glucose is oxidized without oxygen in anaerobic respiration. म्हणजे इथे glucose चं oxidize हे होण्याची प्रोसेस आहे, यामध्ये ऑक्सिजनची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. म्हणजेच ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इंटू पायरुविक ॲसिड अँड पायरुविक ॲसिड आफ्टर कन्व्हर्टेड इंटू अल्कोहोल अँड लॅक्टिक ॲसिड बाय द प्रोसेस ऑफ फर्मंटेशन अँड अल्कोहोल लॅटर ऑन कन्व्हर्टेड इंटू ईस्ट अँड अदर प्रोडक्ट्स इन अनएरोबिक रेस्पिरेशन. So this is the basic difference between aerobic respiration and anaerobic respiration. Ata ithe aerobic respiration ani anaerobic respiration yanchyabaddalchi information ya donni flow chart madhe dilili aahe. Parikshecha drushtikonani donni hi flow chart he agdi mahatvache ahet, yacha karan yancha steps payrya he lakshat thevna thodasa avgad aahe. Pan parikshemadhe ha flow chart हा वेगळ्या पद्धतीने उलटा देखील आपल्याला येऊ शकतो आणि याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला परीक्षेमध्ये लिहिणं आवश्यक आहे. ग्लुकोज, त्याच्यानंतर ग्लायकोलिसिस, पायरुविक ॲसिड इज कन्व्हर्टेड इन टू डिफरंट अल्कोहोल ऑर ईस्ट बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इन अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये हे सर्व घडत असतं, एवढं लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे एनर्जी production in microorganism through anaerobic respiration. Some organisms cannot live in presence of oxygen, for example many bacteria. Such living organisms have to perform anaerobic respiration for energy production. Glycolysis and fermentation are the two steps in anaerobic respiration. Glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained in this type of respiration. Pyruvic acid produced through the glycolysis is converted into other organic acid or alcohol with the help of some enzyme in this process.
दिस इज कॉल्ड फर्मेंटेशन. सम हायर प्लांट्स एनिमल्स एंड एरोबिक मायक्रो ऑर्गेनिझम्स ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ एरोबिक रेस्पिरेशन इफ देर इज अ डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ऑक्सिजनची कमतरता असते त्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम अनएरोबिक रेस्पिरेशनच्या माध्यमातून एनर्जी गेन करण्याचं काम हे करत असतात. आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्या एक्झाम्पल्समध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशनच्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या सांगितलेल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याच्या पुढचा पॉईंट जो पाहायचा आहे तो आहे एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड अँड कॉम्पोनंट. एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स आर स्टोर इन लिव्हर अँड मसल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. वॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन, वॉट आर दे मेड अप ऑफ. आता जे काही एक्सेस कार्बोहायड्रेट्स असतात ते लिव्हरमध्ये स्टोअर केले जातात आणि मसलमध्ये सुद्धा स्टोअर केले जातात इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ग्लायकोजनच्या फॉर्मॅटमध्ये ते स्टोअर झालेले असतात. प्रोटीन्स आर मायक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड्स. प्रोटीन म्हणजे काय, तर मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत आणि त्यांचं बॉन्डिंग तयार झालेलं आहे. अमायनो ॲसिडच्या बॉन्डिंगमधून प्रोटीन्स हे तयार झालेले आहेत. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज अ फर्स्ट क्लास प्रोटीन. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. अमिनो ॲसिड्स आर ऑप्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. दीज अमिनो ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्ट अप टू ईच ऑर्गन अँड सेल व्हाया ब्लड. फ्रॉम दीज अमिनो ॲसिड्स ऑर्गन अँड सेल्स प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्फ अँड द होल बॉडी. दोज एक्झाम्पल्स आर गिवन इन द फॉलोईंग डायग्रॅम. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांनी काय सांगितलं आहे, प्रोटीन्स म्हणजे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. अमिनो ॲसिडच्या बॉन्डिंगमुळं हे मॅक्रोमॉलिक्युल्स तयार झालेले असतात आणि प्रोटीन्स ॲनिमलच्या ओरिजिनला, म्हणजे हे फर्स्ट क्लास प्रोटीन्स ॲनिमलच्या ओरिजिनपासून हे त्यांना मिळत असतात. आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम प्रोटीन ही मिळत असते. अमिनो ॲसिड्स हे जेव्हा आपल्याला मिळतात कधी, डायजेशन झाल्यानंतर, प्रोटीनच्या डायजेशननंतर, तर त्याचे वेगवेगळे फॉर्म आपल्या शरीरामध्ये अवेलेबल आहेत आणि ब्लडच्या मार्फत ते काय केले जातात, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन वेगवेगळ्या ऑर्गन्सपर्यंत हे केलं जात असतं. आता हे व्हेरियस प्रोटीन्स किंवा त्यांचे एक्झाम्पल्स हे आपल्याला पुढील डायग्रॅममध्ये दाखवलेत. अमिनो ॲसिड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड्स इथे अवेलेबल आहेत. प्रोटीन्स अँड डिफरंट अमिनो ॲसिड्स ऑप्टेन, की प्रोटीन्सपासून कोणते वेगवेगळे डिफरंट अमिनो ॲसिड्स मिळतात त्यांची ही इन्फॉर्मेशन आहे. परीक्षेला ही डायग्रॅमसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. यावरसुद्धा वेगवेगळे प्रश्न हे विचारले जातात. ब्लडमध्ये हिमोग्लोबिन अँटीबॉडीज ह्या अवेलेबल्स असतात. त्याचप्रकारे स्किनमध्ये मेलॅनिन किरॅटिन नावाचे सुद्धा अमिनो ॲसिड्स प्रेझेंट असतात. बोनमध्ये ऑसिन नावाचं अमिनो ॲसिड्स हे प्रेझेंट असतं. पॅनक्रियामध्ये इन्सुलिन ट्रॅप्सिन नावाचं अमिनो ॲसिड्स प्रेझेंट असतं. पिट्युटरी ग्लँडमध्ये व्हेरियस हार्मोन्स प्रेझेंट असतात. मसल्समध्ये ॲक्टिन आणि मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन्स हे अवेलेबल असतात. म्हणजे ह्या प्रकारचे अमिनो ॲसिड्स हे अवेलेबल आपल्या शरीरामध्ये असतात आणि त्यांचे हे डिफरंट फॉर्म्स आहेत. आता एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड्स ऑप्टेन फ्रॉम प्रोटीन आर नॉट स्टोर इन अ बॉडी. म्हणजे जे काही एक्सेस झालेले अमिनो ॲसिड्स असतात ते बॉडीमध्ये आपल्या स्टोअर राहत नाहीत. दे आर ब्रोकन डाऊन अँड अमोनिया फॉर्म इज इलिमिनेटेड आउट थ्रू द बॉडी. इफ नेसेसरी एक्सेस ऑफ प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इन टू अदर यूजफुल सबस्टन्स लाईक ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लुकोनीजेनेसिस. म्हणजे एक्सेस प्रोटीन आपण युरिनमार्फत वगैरे थ्रोन आउट करतो, आपल्या शरीराबाहेर टाकून देतो. त्याचप्रकारे जेव्हा त्यांची गरज असते एक्सेस झालेल्या प्रोटीनचं सुद्धा आपण ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन करतो आणि ह्या ग्लुकोजच्या कन्व्हर्जनला ग्लुकोनाजेनेसिस प्रोसेस असं देखील म्हटलं जातं. प्लांट प्रोड्यूस द नेसेसरी अमिनो ॲसिड्स फ्रॉम मिनरल्स. प्लांट हे मिनरल्सपासून हे नेसेसरी अमिनो ॲसिड्स हे प्रोड्यूस करत असतात. अशा प्रकारे त्यांचा सोर्स हा ॲबंडंट आहे नेचरमध्ये. आता
हे अमिनो ॲसिड्स आणि त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे, तो म्हणजे लिपिड्स म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात आलं असेल तुम्हाला, मी टेक्स्टबुक टू टेक्स्टबुक तो पॉईंट न पॉईंट आपण क्लिअर करतो आहे. याचं कारण की ह्या प्रकरणावर टेक्स्टबुकच्या बाहेरचा असा वेगळा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता थोडी कमी आहे, म्हणून टेक्स्टबुकच्या प्रत्येक वर्डिंगची इन्फॉर्मेशन आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. लिपिड्स, द सबस्टन्सेस फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल्स आर कॉल्ड ॲज अ लिपिड्स. आपण जसं पाहिलं होतं की प्रोटीन ॲसिडच्या प्रोटीनपासून आपल्याला अमिनो ॲसिड्स मिळतात आणि ऑप्टेन होतात, त्याचप्रकारे लिपिड्स आपल्याला कशापासून मिळतात, तर फॅटी ॲसिड्स आणि ग्लुकोजपासून मिळतात. डायजेशन ऑफ लिपिड कंझ्युम बाय अस इज नथिंग बट देअर कन्वर्जन इंटू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल्स. आपल्याला डायजेशनमध्ये जे काही लिपिड्स येतात ते डायरेक्टली कन्वर्टेड होतात कशामध्ये, फॅटी ॲसिड्समध्ये आणि अल्कोहोलमध्ये. फॅटी ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विद इन द बॉडी. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड्स डिफरंट सेल्स प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्फ. आपल्या शरीरामध्ये ते ॲब्झॉर्ब केले जातात आणि आवश्यक ते सेलला आवश्यक त्या गोष्टी सेल काय करत असतं, प्रोड्यूस करत असतं त्यांच्यापासून. फॉर एक्झाम्पल, मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज अ फॉस्फोलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फॉर्म फ्रॉम फॅटी ॲसिड्स. बिसाइड्स फॅटी ॲसिड्स आर यूज फॉर प्रोड्युसिंग. आता फॉस्फोलिपिड्स याच्यापासून आपल्याला जे काही लिपिड्स मिळतात, फॅटी ॲसिड्स मिळतात, त्यांच्यापासून प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्म व्हायला मदत होत असते. हार्मोन्स लाईक प्रोस्टेस्टेरॉन इस्टेस्टेरॉन टेस्टेस्टेरॉन हे जे काही आहेत एक्सेट्रा अँड द कन्व्हरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ नर्व सेल्स वी गेट 9 kcal ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड. म्हणजे एका ग्रॅम लिपिडपासून आपल्याला 9 kcal एनर्जी एवढी मिळत असते. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. जे काही एक्सेस लिपिड्स असतात ते ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये हे काय केले जातात, स्टोअर केले जातात. आता पुढचा जो काही पॉईंट आहे तो आहे व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड ऑफ विच इच इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस इन द बॉडी. देअर आर मेन 6 टाईप्स ऑफ व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्स म्हणजे काय, तर हेट्रोजिनियस कंपाऊंड्स आहे आणि ते प्रत्येक व्हिटॅमिन्स हे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. यामध्ये 6 टाईप्स ऑफ व्हिटॅमिन्स अवेलेबल आहेत, A, B, C, D, and K. आउट ऑफ दीज A, D, E, and K आर फॅट सोल्युबल, वेअर ॲज B and C आर वॉटर सोल्युबल. A, D, E, and K हे फॅट सोल्युबल आहेत, फॅटमध्ये ते सोल्युबल राहतात, आणि B and C हे कसे आहेत, वॉटर सोल्युबल आहेत. वी हॅव सीन दॅट FADH2 and NADH2 आर प्रोड्यूस इन द प्रोसेस लाईक ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल. व्हिटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन विटॅमिन B12 अँड निकोटॅमाइड विटॅमिन B5 रिस्पेक्टिवली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. म्हणजे ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये आणि क्रेब सायकलमध्ये हे जे काही व्हिटॅमिन्स आहे यांचा देखील रोल आहे आणि ते सुद्धा नेसेसरी आहे त्यांच्या प्रोडक्शनसाठी किंवा ग्लायकोलिसिसच्या संपूर्ण प्रोसेससाठी. आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढच्या एका पॅरेग्राफमध्ये काय दिलं आहे ते बघूयात. देर इज अबाउट 65-70% वॉटर इन आवर बॉडी. ईच सेल कंटेन्स 70% वॉटर वेट बाय वेट बाय देअर वेट. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन्स 90% ऑफ वॉटर. फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय होल बॉडी डिस्ट्रीब्यूट इवन इफ देर इज अ लिटल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. म्हणजे संपूर्ण डिस्टर्ब आपली बॉडी होऊ शकते जेव्हा थोडा जरी लॉस हा वॉटरचा आपल्या शरीरामध्ये झालेला असेल तेव्हा. हेन्स वॉटर इज ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रियंट अलॉंग विथ ऑल अबव मेन्शन न्यूट्रियंट फायबर्स अँड ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रियंट्स. इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर्स, हाउएवर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्स अँड इजेक्शन ऑफ द अनडायजेस्टेड सबस्टन्स. वी ऑप्टेन द फायबर्स फ्रॉम द लिफी व्हेजिटेबल्स फ्रूट
अँड ऑदर्स. आता बघा, फायबर्सचं इम्पॉर्टन्स या पॅरेग्राफमध्ये दिलं आहे, त्याचप्रकारे वॉटरचं इम्पॉर्टंट ह्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. जर वॉटरची लेवल कमी झाली तर आपली संपूर्ण बॉडी ही डिस्टर्ब होऊ शकते, कारण की ब्लड प्लाझ्मा मध्ये 90% वॉटर आहे, ईच सेलमध्ये 70% वॉटर आहे, म्हणजे संपूर्ण बॉडी फंक्शनिंग आपली वॉटरवर डिपेंडंट आहे. सो वॉटर इज ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रियंट फॉर आवर बॉडी अलॉंग विथ व्हिटॅमिन्स, लिपिड्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स एक्सेट्रा. त्याचप्रकारे इथे फायबर्सचं सुद्धा महत्त्व दिलं आहे की फायबर हे देखील न्यूट्रियंट आहे, आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं इसेन्शियल न्यूट्रियंट आहे. वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर, आपण फायबरला डायजेस्ट करू शकत नाही, पण फायबर काय करतं की जो काही डायजेशनमधला महत्त्वाचा घटक आहे इजेक्शन, तर तो करण्यासाठी म्हणजे अनडायजेस्टेड फूड जे काही आहे किंवा अनडायजेस्टेड सबस्टन्स जे काही आहेत त्याच्या इजेक्शनला मदत करण्याचं काम हे फायबर्स करत असतात. वी ऑप्टेन द फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट अँड एक्सेट्रा. म्हणजे ह्या लिफी व्हेजिटेबल्सपासून, फ्रूटपासून आपल्याला फायबर्स हे काय होत असतात, मिळत असतात. मग विद्यार्थी मित्रांनो, सध्याला हे जे काही चॅप्टरमधले पॉईंट आहे त्याच्याबद्दलचं डिस्कशन किंवा लेक्चरमध्ये यांचा समावेश आपण केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपल्याला सेल डिव्हिजनबद्दलची इन्फॉर्मेशन बघायची, ज्याच्यामध्ये मायटोसिस हा मेन पार्ट आहे. त्या अगोदर हे ह्या चॅप्टरमधले हे जे काही पॉईंट्स झाले आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. यामधल्या प्रत्येक पॉईंटच्या नोट्स ह्या तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या. धन्यवाद.